पातूर शहरात ईद उल फित्र ईद मोठ्या उत्साहात साजरी. मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळाभेट घेऊन दिला माणुसकीचा परिचय. पातूर शहरात ईदगाह येथे मुस्लिम बांधवांतर्फे मोठ्या प्रमाणात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे 2 वर्षानंतर मोकळेपणाने ईद साजरी झाली आहे. जगभरातील मुस्लिम लोक ईद उल फित्र साजरा करतात, जो सर्वात महत्त्वाचा सण आहे. मात्र राज्यात देशातील कोरोना निर्बंध हटवल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात देशभरात ईद साजरी झाली आहे. मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात ईदचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मुस्लिम बांधवांना एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली. हा रमजानच्या शेवटी साजरा केला जातो. यामध्ये गरिबांना अन्न देणे आणि भिक्षा वाटणे, ईद उल फित्र साजरी करून उपवास आणि प्रार्थना कालावधी संपतो. चंद्र पाहिल्यानंतर लोक नवीन कपडे घालतात आणि आपल्या प्रियजनांना भेटतात. गेल्या महिनाभर मुस्लिम बांधवांनी सतत कडक उन्हात उपवास ठेवले. सर्व हिंदू मुस्लिम बांधवांसाठी एकता, अखंडता, प्रेम, संपूर्ण देशात सुखशांती, अल्लाकडे प्रार्थना केली. यामध्ये महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशन पातूर विद्यार्थी आघाडीचे अर्जुन सिंह गहलोत, अविनाश पोहरे, तुषार शेवलकार, पवन तांबे, राहुल वाघमारे, अविनाश गवई, पवन सुरवाडे सहित इतर संघटनांनी सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने माणुसकीचा परिचय देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पातूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार माननीय हरीश गवडी, उपनिरीक्षक माननीय हर्षल रत्नपारखी यांनी कडक चूक बंदोबस्त ठेवून आपल्या कर्मचाऱ्यांसोबत सर्व मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पातुरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळाभेट घेऊन एकता, बंधुता व अखंडता यांचा संदेश मिळवून दिला. ईद उल फित्र ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किरण कुमार निमकंडे, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, पातूर.